ऑटिझम डे अर्थात स्वमग्न दिनाचं औचित्य साधून ब्युटिफुल टुमारो फाउंडेशनच्या खारघर येथील सतीश हवरे दिव्यांग सेंटरमध्ये गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. खारघर सेक्टर 20 येथील सतीश हवरे दिव्यांग सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उज्ज्वला हवरे, अनिकेत हवरे, सामाजिक न्याय विभागाचे माजी आयुक्त आर के गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या मनोगतात केंद्र व राज्य सरकारच्या वतीने दिव्यांगांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. हे उपेक्षित दुर्लक्षित घटक समाजाचा एक भाग आहेत याची जाणीव हळूहळू वृंदिंगत होऊन चित्र बदलत असल्याचेही त्यांनी सांगितले. मला एक प्रसंग आठवतो, मी लंडन मध्ये तिथे बाबासाहेबांचं घर घेण्यासाठी गेलो. आपके गायकवाड पण होते, पण आता नंतर त्याच्यामध्ये परिस्थिती झाली की आम्ही त्या ठिकाणी स्मारक करणार होतो. आता त्याला आंतरराष्ट्रीय स्मारकाचा दर्जा भेटतो महिन्याभरामध्ये, म्हणजे ते फार मोठं काम आमच्याकडून होतं. परंतु जेव्हा आम्ही तिथं दुरुस्ती करायला गेलो होतो, त्या घराची दुरुस्ती करायचं आणि खालची फ्लोअर तिथं करायचं करणार होतो, तेव्हा तिथल्या ज्या ॲडमिनिस्ट्रेशननं आम्हाला म्हटलं का सर्वप्रथम तुम्हाला जर काही करायचं असेल तर इथल्या दिव्यांगांसाठी पहिल्यांदा लिफ्ट करा, त्या सुविधा केल्याशिवाय तुम्हाला पुढचं काही करता येणार नाही. आणि आमच्याकडे जर बघतोय आम्ही बऱ्याच गोष्टी अजून अशा इमारती आहेत की ज्याच्यामध्ये या दिव्यांगांसाठी अजूनही सोयी सुविधा पुरवल्या जात नाही, तेव्हा नक्की अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम होतं. ऑटिझम मध्ये फार चांगलं काम होतंय, सेरेब्रल पाल्सीमध्ये चांगलं काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत, हे सारं पाहून फार बरं वाटते.